ऑगस्ट महिना संपूर्णतः कोरडा गेल्यानंतर खरीपातील पिके धोक्यात आल्यानं शेतकरी चिंतेत अडकला होता. शेतात बहरलेल्या पिकांना पाणीच मिळत नसल्यानं खरीपातील पिके संकटात सापडली. अनेक भागात कोरडा दुष्काळ जाणवत असल्यानं शेतकरी वर्ग पावसाची टक लावून प्रतीक्षा करू लागला, तर दुसरीकडे चांगलीच ऊन वाढत असल्यानं अक्षरशः उकाडा जाणवू लागला. सर्वांनाच गरमीनं हैराण करून सोडल्यानं सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा लागली असताना हवामान खात्यानं सुद्धा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होण्याचे शुभ संकेत दिले. ते संकेत आता खरे ठरू लागले आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली असून आगामी काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पिकांनाही संजीवनी मिळाली असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय, तर नागरिकांचीही लखलखत्या गरमीपासून सुटका झाली आहे. जिल्ह्यात विविध भागात हलक्या व मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानं जनजीवन सुखावलं आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.